पापड तळायला, तीन तीन जणी पापड तळायला आहेत. काही आई झाडू बिळ कोणी आणले काय आणले आहेत ना लागतात ना ठोकले असले आणले ते आणले नाही होणार अगं बाई एक पाहिजे होती ली तांदूळ बाकी पाहिजे चांदी नाही बघ तीन पाळी भात मग ते एक पाहिजे कंपनी तांदूळ दिले तेल आपलं जिरं आहे का जिरं आणलेलं जिरे आणलं कोणी जिरे आणला कोणी तरी आणलाच असेल ना राईचं जिरं आहे कोणी ताईने पण सगळं आणलंय पण काय तर ते असं ओवीचा तो रुमाल बारीक नाही आला कारण की मला दोन दोन तीन रुमाल लागतात दिवसभर तांदूळ धुवायचे पाणी टाकायचं का मग हा बरं हे सगळं फाटा लोट फक्त
नाही नाही एकच कप एकच आहे वाटला म्हणलं आता दुसरं पाणी आणा चपला घालावे का काय चपला घालून चपला घालून दादा चेती दोन चार घेऊन दूर होते ना मग गाड्यांचा दुसरा काही नाही वेळ लागते त्याच्यात गाड्यांच्या मग ते असून कालची मेला कशी बघायला त्या हा हा आणि इथे आम्ही बनवायला घेतलाय मस्त असा मसाले भात तर अशी तयारी चालू आहे आणि काही मंडळी आमचे ज्येष्ठ नागरिक जरा आराम करतात आम्हाला खिचडी भात बनवायला सांगा एक आग झाला की चुलीत टाक किती पाहिजे त्याच्यानुसार बघ हा एवढी लागेल मी तर दुसरी पण या हा डार्क मसाला तो हिरवा तिथे मला तो मेघालयचा मसाला असेल तो नवीन आहे तुमचा आहे का मग तुमचा पण नवीन आहे जास्त होईल जेवढी पाहिजे तेवढीच टाक बस चमचा घेतो का चमचा आहे पाठीमध्ये सुपर करते ना एवढी लागेल मसाला म्हणजे चमच्याने तुला समजेल किती टाकते तसा मसाल्याला कलर काय सुंदर आहे तिखट आहे का पण तिखट आहे एवढा पण नाही ना तीन चमचे लागेल पण आहे ना तिखट पण पाहिजे टाका सगळं टाकू सगळं टाकू टाकू तेवढं राहिलं ना तिखट कारण जास्त तिखट जास्त आहे तिखट जास्त आहे तिखट चांगलं पकडा सरळ पकडा सरळ नाही उभा पकडू हा त्याच्यात मिरी असते बिर्याणी मसाला मीठ फक्त अंदाज का मी एवढं मीठ कमी खाते का माझ्या लेवलच तुझी बॅग तिथं वर ठेवलं ते तू त्या गायचं खडा मसाला असता तर आधीच वाचायला असता खडा मसाला नव्हता ना आता भाज्या घालून घेऊ टाका भाजी मीठ नंतर टाकूयात वाटलं भाज्याचा कारण हे यायला आता तो धरा घे अगं इथं दिला होता ना पिवळा कपडा हो हो कपडा लागला ना इथं होता ना कपडा ताई बघाव इथं कुठं टाकला का कपडा तो घे झारा अंकिता तो झारा घे त्याच्याने व्यवस्थित पलटी मारता येते
इथं कुठं टाकला काय माहिती इथं तो रुमाल आहे स्पेशल तो नको तो जास्त होईल तू थोडंसं पाणी घालावं लागेल हा बॉटल आहे ना होती घ्या मागची ती थंड्याची आहे ताई पाणी आहे ना थोडासा इकडे थोडासा दोन काय करायचं पाणी घालायला होतं असा अर्धा ग्लास बसेल बसेल वर पाणी ठेवू ना वर पाणी ठेवून शेडावर थोडं 5-10 मिनिट लगेच मी तांदूळ घालून घेऊ नाही तर भाज्या खूप शिस्त येतील मीठ आण मीठ आण तो मीठ टाकून देऊ आपण हा नंतर एकदा मीठ पण मीठ टाकून देऊ आपण आम्ही तर हो लावते ना पलटी होते ना म्हणून जरा कमी केली होती एवढं पण म्हटलं जास्त व्हायचं असं नको आणि आता आम्हाला खाऊची सोय आलेली आहे केळी बाबा हा त्यांना द्या पोरं येतील सगळी त्यांना द्या दोन एक तुम्ही जे आलार बाबा नाही का मस्त कसला कलर भारी आलाय ना त्याला आम्ही तरी मीठ कमी पण त्याच्यात थोडं मीठ कमीच आहे मीठ टाकू येत हा आताच टाकून घेतलं मिक्स सोय मीठ आताच टाकली तेव्हा मी आणते लावू का नको ताई मीठ आहे ना तिथं कोणाच्या तरी बघा कोणीतरी पिशवीत मीठ होती नाही नाही थोडासा टाकलाय टाकलेलंच नाही मोठी पुडी होती ना ती टाकलेलीच नाही मोठी पुडी नाही काढली का छोटी काढलेली काढली मोठी कुठे तिकडे होती तिकडे होती हे पुदिना आणि हे टाकायचं राहिलं मोठी आहे ना अर्धी काय पाहिजे कलर छान आला मटन खात गुरुवार शुक्रवारी हा मी त्यात करणार आहे बरोबर चालू मीठ कमी थोडं कमीच टाका माझा कमीच असतो नाही माझा काय प्रॉब्लेम आहे माझं मी मीठ कमी खाते ना त्यामुळे मी कोणाच्या मिठाचा अंदाज घ्यायला जात नाही म्हणजे काय म्हणते माझा कुठल्या तरी त्यांच्यासाठी फाट्या कमी केली नुसतं वाफेवर ठेवला तर पण पाणी घालावं लागेल खाल्लं टाक खाल्लं आपण एवढा कधी क्वांटिटी बनत नाही ना ते होतं नुसता साधा भात असा तो चाला असता एवढ्याला तयार बघ ना मग ते एक मिनिट मध्ये असा आवडला भात घालून मिक्स केलं तर परवडते मिठाचा बघ झालाय भात त्याचा झालाय ना तो ना वाफेवर आहे ना शिजून जाईल तुम्हाला असं वाटतं पण वाफेवर शिजेल खाल ना घ्या खाल ना घ्या तो बघ तो मोठा आहे ना तोच मोठा बाबा आल्या गाड्या बरं जण
अयो साईल इकडे 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 आब्या पजा पाफ्यावर होईल तर येतो आम्ही ताई कोथिंबीर लगेच चकू येत वरण करायचा पण ना ती धुवायला लागेल कापायला लागेल ना इथे पापड तयार घेतले आणि इथे आम्हाला आहे शुअर शोध घरीत का मैया मला वाटलं तुम्ही लग्नाला तिकडे गेलात घेतले पापड तयार तीन तीन जणी पापड तयार आहेत सगळ्या गर्ल्स मध्ये एकच बॉय एक नाही दोन दोन सर्व गर्ल्स कोण नाही हा काय ते हा जा बिया काढ हा करण दे ना आता दीड वाजता लागला सर दीड दीड आलास मध्ये मी घेते वाढून घेते वाढून तुम्ही करा तर मंडळी आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे आणि सगळे आमचे महिला मंडळ जेवायला बसलेलं आहे मेनू आहे पुलाव भात पापड लोणचं कोशिंबीर अँड गुलाबजाम